एमपीएससीच्या भरती प्रक्रियेचा मार्ग आता मोकळा झालाय, कारण शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव 15 ऑगस्ट पर्यंत एमपीएससीकडे पाठवण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेले आहेत. एमपीएससीच्या उमेदवारांसाठी हा महत्त्वाचा निर्णय आहे. एमपीएससीच्या भरती प्रक्रियेचा मार्ग त्यामुळे मोकळा झालेला आहे. शासनाच्या सर्व विभागांनी रिक्त पदांचा प्रस्ताव हा 15 ऑगस्ट पर्यंत एमपीएससीकडे पाठवण्याचे आदेश उपमुख्यमंत्र्यांनी दिलेले आहेत. दीपक भातुसे यांचे प्रतिनिधी याबद्दल आपल्याला अधिक माहिती देतील. दीपक, याबद्दल काय अधिक तपशील तुमच्याकडे? रेश्मा, आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या दालनात एक महत्वाची बैठक पार पडली या संदर्भात, आणि राज्यामध्ये प्रत्येक विभागात एमपीएससी मार्फत जी पदं भरली जातात ती किती रिक्त आहेत त्याचा आढावा घेण्याच्या सूचना अजित पवारांनी प्रत्येक विभागाला दिलेल्या आहेत. आणि 15 ऑगस्ट पर्यंत आढावा पूर्ण करायचा, त्यामुळे 15 ऑगस्ट नंतर साधारणतः राज्यामध्ये एमपीएससी थ्रू भरल्या जाणाऱ्या किती जागा रिक्त आहेत त्याचा गोषवारा राज्य सरकारकडे येईल, आणि त्यानंतर राज्य सरकार या पदांवरती भरती संदर्भात प्रक्रिया सुरू करेल. गेले अनेक दिवस या सगळ्या संदर्भात जो गोंधळ सुरू होता, अधिवेशनात सुद्धा हा मुद्दा उपस्थित झाला होता, त्यानंतर राज्य सरकारने एमपीएससीचे रिक्त जागा भरण्यासंदर्भात युद्धपातळीवर काम सुरू केलेलं आहे, आणि त्याचाच एक भाग म्हणून आज ही मंत्रालयात बैठक पार पडली. दुसरीकडे एमपीएससीवर जे सदस्य नियुक्त करायचे आहेत त्या संदर्भातही आजच्या बैठकीत प्राथमिक चर्चा झालेली, आणि येत्या 2-3 दिवसामध्ये सदस्य सुद्धा नियुक्त केले जातील. आणि एमपीएससी थ्रू भरल्या जाणाऱ्या पदांना, पदं जी भरली जातात त्याच्यासाठी अधिक गतीने चालना देण्याचा निर्णय आजच्या बैठकीत झालेला आहे. त्यामुळे जे उमेदवार एमपीएससीची या परीक्षेची तयारी करतात किंवा ज्यांनी परीक्षा दिलेल्या आहे मात्र त्या नियुक्तीच्या प्रतीक्षा आहेत, त्यांच्यासाठी आजचा हा निर्णय जो आहे तो महत्वाचा म्हणावा लागेल. रेश्मा, दीपक, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सगळ्या सविस्तर तपशीलांबद्दल. आई भवानीचा गजर म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरण हे स्वयंचलित दरवाजाच्या तंत्रामुळे देशभर ओळखलं जातं. कोल्हापूर शहरात यंदा आलेला पूर आणखी भीषण ठरला असता, मात्र या धरणातील पाण्याच्या उत्तम नियोजनामुळे कोल्हापूर शहरावरती खूप कमी वेळ महापुराचं संकट राहिलं. पंचगंगा नदीची पाणी पातळी 56 फुटांच्या वर जाऊन पोहोचली, मात्र राधानगरी धरणाचा एकही दरवाजा उघडला गेला नाही. राधानगरी धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस होऊनही स्वयंचलित दरवाजे उघडले नाहीत. सांगली जिल्ह्यातल्या मिरज शहरात 10 ते 15 फुटांपर्यंत पाणी साचलं होतं. पावसाचं पाणी दुकानात शिरल्यानं व्यापाऱ्यांचं मोठं नुकसान झालं. पावसानं विश्रांती घेतल्यानंतर व्यापाऱ्यांनी दुकानांची साफसफाई सुरू केली आहे. आर्थिक नुकसान भरून काढण्यासाठी सरकारनं मदत करावी अशी मागणी आता इथले व्यापारी करत आहेत. महाड एमआयडीसीतील उद्योगांचं कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालंय. या एमआयडीसीतील छोटे मोठे आणि मध्यम असे मिळून जवळपास 250 उद्योग आहेत. पुराच्या पाण्यात बहुतेक उद्योगांचं मोठं नुकसान झालंय. पहिल्यांदाच या एमआयडीसीत मोठ्या प्रमाणात पाणी शिरलं. इथला वीज पुरवठा अजूनही बंद आहे. अनेक उद्योग लवकर सुरू होतील अशी स्थिती नाही, त्यामुळे कामगारांच्या रोजीरोटीचा प्रश्न इथं निर्माण झालाय. मराठ्यांची तळपती तलवार म्हणजे